काल मी एक स्वप्न पाहिलं, पहाटे अद्भुत अनाकलनीय एका वेगळ्या जगाचं, एका वेगळ्याच अस्तित्वाचं। वेगळ्याच प्रवासाचं, अद्भुत अपूर्व सृष्टीचं। तिथे होते उंच उंच सुळके, आकाशात तरंगणारे वेडे वाकडे रस्ते, आकाशातच तरंगणारे हवेत तरंगणारे डोंगर आणि एक एक भोगदा लाल गुढ प्रकाशाने भरलेला। त्यात उभा होता एक कोणीतरी पुतळा कदाचित। हा यमलोक नरक लोक म्हणाला हा, पण त्याला माझ्या अस्तित्वाची जाणीव कशी झाली? यमलोक नक्कीच नक्कीच यमलोकच होता हा। खरा यमलोक पाहिलाय तुम्ही? आत्म्यांची नेहाण करणारी होती। हे सगळंच दृश्य एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटात बघावं ना तसंच होतं। तिथलं ते गूढरम्य वातावरण, तो मंद पिवळसर प्रकाश, Thank you.
कुठल्या स्थापत्यकाराने हे निर्माण केलं होतं कुणास ठाऊ. कोण होतं ते या सृष्टीतले जीव की आत्मी? सुस्वागतम. एक मिनिट, मला कोणाचा तरी आवाज ऐकायला येतोय. इथे कोणीतरी बोलतंय. कुंचला गुप्त यमलोकात आपला हार्दिक स्वागत करत आहे. ए भैर्या, ए अरे लवकर कर ना यार, एक तर प्रवास करून घरघराला झालाय आणि हा टाइमपास करतोय, तिच्या आईला लवकर कर. ए भाई नरक आहे नरक. ए तू थंड घे ना जरा. सिस्टीम तर सेम आहे ना, जेल मध्ये लाईन लावतो तशीच लाईन लावायची ना. थंड घे ना, गप्पा बस ना जरा. ए कळत नाही का तुला? ये समोर बघ ना, लाज वाटत नाही, साधू असून सुद्धा नरकात आलाय. ए भाई नको रे, काय बोलू तू, खाली आपण सारखे जेलला जायचो ना, अरे तिथे तुळक वाढली होती आपली. अरे ये गप्पा बस ना यार, तू जरा थंड घे. एकदा आपली एंट्री होऊ दे तिथे, मग इथे पण आपलीच चालेल काय. ए तू समोर बघ ना, त्याला मग याला आपण चिलीम बारायला देऊ. अरे चल मार. ए नीट रांगेत उभा रा. हात लावायचा ना, कळला काय तुला? ओळखतोस काय मला तू? डोंगरीचा पीके पीके समजला काय? 27 फूट टू 28. चल ए काय बघतो काय तू? हा काय बघतो काय? मिशा वाढवल्या, झाडी वाढवली की तुला काय? चल काम कर चल. तू जेल मधला पोलीस ना? यमदूत आहे यमदूत. अरे आपण मरून वर आलोय, तू विसरतोस कसा? पहिला सांगायचं ना मग. ए सॉरी बॉस. वाते मग तुला बघतो मी. अरे चिंदी सुरू कुठला? अरे तुम्ही इकडे कशा काय आला रे? अरे बाबा मी एक पोलीस ऑफिसर होतो, नाईट ड्युटीला असताना पार्टी गेली आणि मोटर बाईकवर ऍक्सिडेंट झाला, काय करणार, आलो इकडे. अरे यार, अरे टेन्शन घेतोस तू? सोनवणे साहेबाने लोचा गेला यार. सोनवणे, अरे एक तर खोका घेतला तर घेतला वर बोलून ओकला यार. जाऊ दे ना भाई, जेल मेलो यार, मेलो मरून वर आलो यार. अरे भाई आहे ना, इतक्या वर्षाच्या दोस्तीवर यार गफलत केली, गद्दारी केली यार सोनवणेने. आयला भाई तू, आता माझी बायका बरोबर काय करतील रे? उपाशी मरतील ती बायका. मृतात्मा प्रकाश खिल्लारे उर्फ पी के ये टपोरी किती आडावडा करतो रे. दुसऱ्याला कारण नसताना जेव्हा ठार मारलंस तेव्हा त्यांच्या बायका पोरांचा विचार केलास कधी? व्यवसाय भाई पाप. चित्रगुप्त साहेबांनी लिस्ट पाठवून दिली आहे, 25 नंबरच्या कोठडीत पाठवा. 10 तुमच्या बरोबर तुमच्या सारखेच असतील. काय गडबड करायची असेल ते तिकडे कर. या शायनिंग कॉलेजच्या पोरी गटवायला. पीके बरोबर उभं राहणं अभिमानच वाटायचं तुला, आता परिणाम भोगावे लागतील. त्याच्याबरोबर चांगल्या दिवसात राहणं तुला मजा वाटली नाही. चला तिकडे सेम कोठडीत. धन चक्कर कुठले. या गुन्हेगारांबरोबर पोलीस अधिकारी असायलाच पाहिजे, नाहीतर बॅलन्सिंग होणार नाही. चला सेम कोठडी. फटके खायला. तू आहे साहेब? प्लीज साहेब, मी निर्दोष आहे साहेब. हे काय तुमचा इन्साफ साहेब? ते भाई लोकांनी मला माझ्या प्रॉपर्टी बद्दल मारला आणि आपण मला नरकात पाठवते. अरे प्रॉपर्टी मला माझी केटलो पाप करू तो. हवे कोठडी मा आराम कर, भाव पण आव्या लाग्या. हम तो ऊपर आते आते राबड़ी देवी की सरकार तो गिर गई होगी. मारून पृथ्वी नाही डायरेक्ट सप्त पात्रात जाशील. रागवतो कशाला, सरळ बोल ना. शांत होऊन माझ्या मागे चालत राहा. एकदम बेस्ट आहे. काय साहेब ओळखलं का तुम्ही माझ्या मठात आलं होतं? मी कोणाच्या मठात गेलो नाही. परमानंद काय विश्वास ठेवला आपण? हरिओम हरिओम. साहेब
बीडी काढीची सोयल का म्हणजे काय भत्त्यातले पैसे देतो ना मी तुम्हाला पृथ्वी वाटली का तुला बीडी काढी विचारतोय साहेब नरक आहे इथं वाईट व्यस्त चालत नाही खूप खोल आहे का हे आत गेलास ना कळेल तुला मी सांगता येत नाही यमदू साहेब माझी कुठेतरी दुसरीकडे सोय होईल का अहो मी एक पोलीस अधिकारी आहे या गुंडांबरोबर आहेत ना तिथे बरेच एसीपीडीसीबी फिरतायत बघ कमिशनर सुद्धा आले दिसत आहेत कुठे ते बघ फिरतायत अरे हो इथे तुमची ही शरीर संपली आता तुम्हाला याच रूपात राहायचंय जे तुमचं मूळ रूप आहे आत्म्यांचे बुडबुडे तुम्ही केलेल्या कर्माची फळ भोगून संपली की तुम्हाला नवीन जन्म नवीन शरीर घेऊन आम्ही तुम्हाला परत पाठवणार चला आता मुकाट्याने प्रवेश करा एक एक करून तू खाली लपड नाही पाहिजे शांतपणे थांबा दरवाजा बंद करू नका आम्हाला आत्म्याला शोधायचंय हो आत्म्याला शोधायचंय कशासाठी अप्रत्यक्ष यमराजांची आज्ञा आहे हा 62,70,07,00,000 क्रमांकाचा आत्मा शोधायचाय अहो सगळ्या कोठड्या शोधून झाल्या गेले 10 दिवस तेच काम चाललंय आता ही शेवटची कोठडी या कोठडीत तो सापडायलाच हवा आत्म्याला शोधतायत सोपं काम आहे का ते अरे पण बुडबुड्यासारखे तरंगत आहेत ते इथे सी हाऊ मेनी आर देअर अनंत आहेत ते कसं काय त्या विशिष्ट आत्म्याला शोधणार आहात तुम्ही आणि काय हो या नवीन यमराजांना एवढी कसली गरज भासली या नवीन यमराजांच्या कामाची पद्धत जरा वेगळी आहे एक क्षण पण चैन मिळू देत नाही सतत काही ना काहीतरी काम काढलेलंच असतं त्यांनी या यम पदाचा चार्ज घेतल्यापासून त्यांना या नरकात बदल घडवून आणायचं आहे चांगले विचार आहेत म्हणून त्यांनी त्या शिक्षा बंद केल्या 16 वर चढवणे अग्नीत जाळणे तेलात टाकणे काय ते शिक्षा होत्या ही सगळी पाप आपल्यालाच करायला लागतात ना पृथ्वीवरच्या मंडळींचं बरं आहे ते आपल्या पापाची फळं भोगायला इथे येतात पण आपलं काय आपण काय करायचं कुठे फेडायची ही पाप आकाश गंगेत स्नान करूया आकाश गंगे हे काय अहो खाली पृथ्वीवर नाही का लोक पाप धुवायला गंगेत स्नान करतात तसं आपण सगळे मिळून आकाश गंगेत स्नान करूया म्हणजे पाप साफ धुवून निघतील चांगली आयडिया आहे ना मग जाऊया का रसा टाकून कुटुंबासकट पिकनिक पण होईल आकाश गंगा किती लांब आहे हो तद्दन वाट म्हणून तो नवीन यमराज तुला बघून सुद्धा घेत नाही अरे आमच्याकडे बघ आमचे केस आमचा रुबाब नाहीतर तू राहिलास पुराण काळात काय ते तुझ्या मिश्या काय ते तुझे बद्दल बोलायचं नाही अरे माझं नावच उग्र केश आहे अरे इथे एकाच नाव लंबनकर आहे म्हणून त्याचं नाक लांब आहे का एकाच नाव गजकर्ण आहे म्हणून त्याचे कान लांब आहेत का तिथे जाऊ दे एकाच नाव वज्रलिंग समजलं रुद्रराज जाऊ दे असाच वैतागलाय तो या नोकरीला त्याचा बॉस गेला ना बदलून दुसरीकडे जसा तो तसा हा त्यांच्याबद्दल बोलू नका हा तो देव प्रभू होता या नव्या आलेल्या यमराजा पेक्षा बरा होता तू असं म्हणणार रे रेम्या डोक्या त्याच्या राज्यात तुला काम काय होतं सकाळी उठून फक्त रेडा धुवायचा बाकी दिवसभर आराम हा आरामाबद्दल बोलायचं नाही हा रेडा धुवायचा म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय 8 बदल्या साबण लागायचा 25 फडके टॉवेल लागायचे हे बघ ज्या कामासाठी आलाय ते काम लवकर आठवा कमॉन मृतात्मा क्रमांक 62,70,00,000 क्रमांक नाही नाव नाव सांगा
रामचंद्र पुरुषोत्तम जोशी त्या मृतात्म्या शोधून त्याला साहेबांसमोर हजर करायचं. पण आता या इथं हे इतके पसरले की या मृतात्म्यास कसं शोधायचं. हाक मारा, हाक मारा त्यांना. हो जोशी, ओ जोशी, ओ जोशी, 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 ओ जोशी. इतके जोशी, एवढे जोशी. अरे जोशी आलेले दिसत आहे. संपूर्ण नावाने हाक मारा पण सावधपणे, अडकले तर हल्ला करतील. काय नाव म्हणालास? मृतात्मा क्रमांक. क्रमांक नाही, नाव. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. रापूजो काय शॉर्ट फॉर्म? काय म्हणालात? रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. हा, रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. बोला काय, काय गोंधळ आहे? एक तर शरीर नाही, नुसतं तरंग तरंग झोपायचं. जरा कुठं झोप लागते तोच काय. नव्या यमराजांनी तुम्हाला बोलवलंय जोशी बुवा. हॅलो हॅलो, कमिंग लाईन, कमिंग लाईन. हॅलो साहेब, 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 आपल्याला जे हवे होते ना तुम्ही म्हणायचे ना ते सापडले, सापडले. नाव काय? नाव विसरलं त्यांचं. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. तुमचं नाही हो? रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. सगळ्यांनी आपापले चेहरे हिरव्या रंगाने रंगवून घ्या, यमदरबारात जायचंय आपल्याला. या बसा जोशी. हे जुने यमराज मुकुट आणि लांब मिशावाले, पण यांचा फोटो अजूनही इथे लटकतोय. अहो मी स्वतः दोन तीनदा घाबरलो होतो. घरी यांच्या मुलांचं काय होत असेल परब्रह्मालाच ठाऊक. पण अशा ह्या रूपाकडे बघून त्यांची कोणी प्रार्थना करत असेल का? सांगा जोशी, तुम्हीच मला सांगा. खर तर तेजस्वी आणि बुद्धिमान सूर्यपुत्र. पण स्वभाव आणि सवयींवर कुणी मात करू शकतो का? नाही ना. कधी सुधारणार हे परब्रह्मच चांगले. यांच्या जागेवर मी आलोय. तुमच्याकडे कसे ते आय एस ऑफिसर असतात तसा मी, ईश्वराचा सिनियर मोस्ट आय एस ऑफिसर. नरकात काही सुधारणा करता येतील का ह्याच्या योजना मी आखतोय. सगळा गोंधळी कारभार आहे जोशी. आता मला सांगा, रेडा हे काय वाहन आहे का? अहो हे अजून त्याच्यावरच फिरत आहेत. जोशी काय पाहताय? नाही, मी जे पाहतोय ना ते म्हणजे हे यमलोक, नरक, यमराज. म्हणजे आम्हा माणसांना जे काही माहिती होतं तसं वाटत नाही. करेक्ट. समटाइम्स यू हॅव टू फेस अमेझिंग सरप्राइजेस. जोशी मी इंग्लिश बोललो आश्चर्य वाटलं ना. अहो पण आम्हाला हजारो भाषा येतात हो. कमाल आहे जोशी. अहो तुम्ही मानव आमची निर्मिती, आम्ही तुम्हाला घडवतो पुन्हा पाठवतो पुनर्जन्मासाठी. तुम्ही इतके डेव्हलप, इतके ॲडव्हान्स,
मग आम्ही किती डेव्हलप आणि ऍडव्हान्स असू ह्याचा कधी विचार केलाय? पण नाही, तुम्ही अजूनही आम्हाला तुमच्या त्या पुराणातच ठेवलंय. बघा हे सगळे वेगवेगळ्या देवदेवतांचे फोटो तुम्ही काढलेले, तेच पितांबर, तेच धोतर, मोठे मोठे मुकुट, गळ्यात चित्र विचित्र माळा, कसली ती जुनी हत्यार. फॉरगेट इट, देव नाही जोकर बनवलेत, त्या तुमची चूक नाही. ते जुने यमराज अजूनही त्यांच्या त्या जुन्याच कपड्यात आनंदात आहे. आता हे बघा, हे पहा नरकातली लायब्ररी. इथे सर्व आत्म्यांचा डाटा सेव्ह केला जातो, स्टोअर केला जातो. या फाईल्स पाहिल्यात नरकातल्या आत्म्यांच्या? कशा ठेवल्या? धूळ खात पडल्यात, क्लीन करायला हवं. काळजीपणा नसतं, बघा ना. बघा जुन्या यमराजांची काम. गोंधळ आहे हो, सगळा सावळा गोंधळ आहे. हे आत्मे इतकी वर्ष तिथे खितपत पडले, डिसिप्लिन नाही. तुम्ही सारखं सारखं फिरू नका, मला त्रास होतो, गरगरलं सारखं होतं मला. काही त्रास होणार नाही तुम्हाला जोशी. जोशी हे सगळं असंच चालू आहे मला घाबरवण्यासाठी कायम. मी लहानपणापासून ऐकत होतो, सिनेमामध्ये पाहत होतो, या नरकामध्ये आत्म्याला खूप यातना दिल्या जातात. चुकीचं आहे ते. नरक म्हणजे आत्म्यांना शिक्षा देण्याची जागा नाही आहे, गैरसमज आहे तो. अहो ते तर पापी वृत्तात्मे किंवा तुमच्यासारखे चुकून अपराध करून वर नरकात आलेले आत्मे. हे आत्मे वर येताना आपल्या बरोबर शरीराची घाण आणि भोग घेऊन वर येतात. आम्ही फक्त त्यांची इथे सफाई करतो सायंटिफिकली. आता हे यंत्र बघा ना, सगळी सायंटिफिक प्रोसिजर. हे आत्मे बघा कसे धुतले जात आहेत ह्या यंत्रात. बघा ना त्यांची पापं गाळली जात आहेत. अशी हजारो यंत्र आहेत नरक लोकात. प्रत्येक यंत्राची पापं धुण्याची पद्धत वेगवेगळी, छान वैज्ञानिक प्रक्रियेने धुतली जातात बरं का पापं. उसाचा रस काढतो होते या यंत्रासारखं दिसतंय. आत्म्याचाही घाण रसच काढला जातो, एकदम छान स्वच्छ प्युरिफाय केले जातात आत्म्यांना कुठलीही इजा होऊ न देता. मग आम्ही त्यांना आमच्या यमलोकाच्या रिफ्रेशमेंट डिपार्टमेंटला पाठवून देतो. मग तो आत्मा त्यांच्या कुवतीप्रमाणे पुन्हा जन्म घेतो. बघा बघा कसे यंत्रावरनं ते आत्मे रोल होत आहेत. आता ह्या प्युरिफाय मशीनमधनं ते बाहेर पडतील. हे असे असंख्य बॉयलर आहेत बरं का आमच्याकडे, खूप आहे. ही बघा त्यांच्या अनेक जन्मांची पापं कशी धुतली जात आहे. आता या यंत्रातून फायनली स्वच्छ होऊन अशी बाहेर येते. तुम्ही काय मला कामावर ठेवून घेणार आहात का? नाही नाही, एवढी माहिती देत आहे ते. त्या कामासाठीच आम्ही तुम्हाला बोलवून घेतलंय. त्या ज्या काही योजना आम्ही तयार करतोय मानवाचे नरकाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी. थोडक्यात सांगा. हो हो जोशी, थोडक्यातच सांगतोय. जोशी तुमच्या मानव लोकात कसं चांगल्या वागणुकीबद्दल गुन्हेगाराला शिक्षा माफ होते, अगदी तशीच काहीशी माझी योजना आहे, इनोव्हेटिव्ह. नरक लोकातल्या चांगल्या वागणुकीबद्दल बोनस द्यायचा. त्या आत्म्याला त्याच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्याच्या मूळ स्वरूपात एक दिवसासाठी खाली पाठवून द्यायचं. जोशी या कामासाठीच मी तुम्हाला इथे बोलवलंय. आज तुमचा इथला शेवटचा दिवस. उद्या तुमच्या शिक्षेला इथे एक वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून वर्ष झालं सुद्धा? म्हणजे उद्या माझं पहिलं वर्ष श्राद्ध? हो, तुम्ही तुमच्या वर्ष श्राद्धाला तुमच्या मूळ रूपात तुमच्या माणसात जाणार आहात. लोक कावळ्याच्या रूपाने जातात स्वतःच्या लोकात. मी स्वतःच्या रूपात जाणार, अगदी मरण्यापूर्वी होतो तसाच. कोर्स तुम्हाला काय मस्करी वाटली? उठा जोशी. चला जोशी, चला. जोशी एकदा का तुम्ही खाली गेला की तुम्ही तुमच्या माणसांना इथल्या गोष्टी सांगाल, नरकाबद्दल सांगाल, माझ्याबद्दल सांगाल, आणि तुमच्या अनुभवावरून मी इतर आत्म्यांना खाली पाठवेन, आणि मग माणसाचं नरकाबद्दलचं मत बदलेल.
परमेश्वराचं माझ्याबद्दलचं मत बदली आणि मग मला स्वर्गात बोलावून घेती. हा म्हणजे हा स्वार्थ आहे त्या मागचा. नाही पण तोपर्यंत मी इतर यमांना ट्रेनिंग देऊन जाईन की कशी काय वाटली कल्पना? नाही माझ्यापुरती विचार आला तर फार चांगली आहे. म्हणजे माझ्या माणसात जाणार नाही, माझ्या स्वतःच्या जडदेहात अगदी जवळच्या लोकांना भेटणार. म्हणजे एक अगदी अशक्य ते शक्य कसं केलं ते दाखवणार. माझ्याबद्दल सुद्धा सांगणार ते ओघा ओघाने येणारच. हे बरं. सगळे मुक्त झालेले आत्मीय आहेत, स्वर्गात चालले. जोशी आता तुमची वेळ झाली आहे खाली जायची. इथल्या प्रहरानुसार म्हणजे पृथ्वीवरच्या वेळेनुसार बरोबर 9:30 आम्ही तुम्हाला ट्रान्सफर करणार. तिथे तुम्ही फक्त 8 तास राहायचं. एवढाच वेळ? पण हा वेळ फार कमी आहे हो. त्याला माझा इलाज नाही जोशी. अहो जोशी, माझी सुद्धा ही पहिलीच वेळ आहे म्हणून मी जास्त रिस्क नाही घेऊ. आणि तुम्ही घाबरू नका, तुम्ही आता एकटे नाही आहात, तुमच्या बरोबर हे आहेत ना. मी? तुम्हीच. कसं शक्य आहे ते? माझ्या बायकोच्या लग्नाचा वाढ आपला मेवणीचा साखरपुडा आहे ना. मला नोकरीवर राहायचंय नाही. पण घरचे काय म्हणतील? चला निघा. यांच्यापैकी कोणाला का पाठवत नाही? एवढं कोणी कॅपेबल नाहीये. जोशी काय बघताय? हा यमदंड द्याल का? हे पोराला प्रेझेंट देईन. काय लॉंग टूर वरून जाताना कधी रिकाम्या हाताने गेलो नाही मी. आणि एखाद्या अप्सरेची साडी मिळाली तर जरा बघा. पण जास्त झिरझिरीत नको, आमच्या हिला शोभणार नाही. हो निघा. बाय. चला यांना खाली पाठवण्याची प्रोसेस सुरू करा. साहेब, तुम्हाला वाटतं रेमेडो का व्यवस्थित काम करेल? बघूया, नाहीतर चांगल्या कामाची सुरुवात करणार तरी कधी तो? आहात ना तुम्ही? आहे ना, तुमच्यासाठी यावं लागतंय. नाव काय तुमचं? हे काय उग्रकेश. हो उग्र चांगलंय नाव. खाली गेल्यावर बोलू. बोलू बोलू. खरंच चांगलं मंगल कार्य आहे आणि मला तुमच्या बरोबर खाली यावं लागतं. युअर टाइम स्टार्ट. खरंच खाली आलो स्वतःच्या रूपात. हेच कपडे घातले तुम्ही? बरोबर वर्षापूर्वी घरातून मी बाहेर पडलो होतो पेन्शनचे पैसे आणायला. छातीत कळाल्याचं निमित्त झालं आणि खाली कोसळलो. तो डायरेक्ट तुमच्याकडे वर. वर्षभर नरकवास भोगला आणि आता पुन्हा स्वतःच्या घरात आलो स्वतःच्या रूपात. अरे बापरे, ती माणसं आली, ती बघतील तुम्हाला, घाबरतील. तुम्हाला सांगतो, लहानपणी आई वडील मला नेहमी सांगायचे, चांगलं वाघ चांगलं वाघ, चांगलं फळ मिळेल. म्हणजे नरकामधल्या माझ्या चांगल्या वागणुकीचं इतकं मोठं फळ मिळालं. आम्हाला चांगल्या वागणुकीबद्दल शिव्याच खाव्या लागतात. पण इथे खाली सुद्धा तेच आहे. हो
पण म्हणून मी चांगली वागणूक सोडली नाही. मग नरकात कसा? अहो काय सांगायचं, सेल्स टॅक्स मध्ये नोकरी होती, तिथे माझा सापळे नावाचा सहकारी होता, त्याच्या मुलीचं बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होतं, खूप मोठ्या रकमेची त्याला गरज होती, पैसे खाल्ले त्यानं. मी दडपली केस त्याच्याकडे बघून, त्याच्या मुलीकडे बघून, पण तो उलटला. अति चांगली वागणूक आहे, तरीच वर्षभर नरकवास. हा बंगला मात्र मोठा आहे तुझा. आहे ना, वडलो पार्जित आहे, माझ्या आजोबानी बांधला, त्यांचा व्यापार होता, मोडला व्यापार, बंगला राहिला. या सगळ्या एरियामध्ये मी एकमेव मराठी माणूस आहे समुद्र किनारी बंगला असलेला. पृथ्वीवरची हवा किती वेगळी आहे ना. एकदम फ्रेश वाटत. काय झालं? आम्हाला सवय नाही ना त्याची बाळा. हा शर्टावरचा डाग तसाच आहे, अगदी ठळक. हे कपडे कसे काय मिळवले तो तुम्ही? आणि हा चष्मा? खर तर जिवंत असताना आमची ही भांडीवाल्याला हा शर्ट देऊया म्हणाली होती. मला आवडतो हा शर्ट. हो शर्ट ना, अहो वर नेताना तुमचे फोटो काढले होते. तुमचं आपलं बरं आहे, रोज वेगवेगळे कपडे, नवीन शर्ट, नवीन पॅन्ट. आमचं आपलं एकच अंगाला शिवलेलं. तुमच्याकडे तागे मोठे मिळत असतील ना. मी कधी कधी माझ्या मोठ्या मुलाचं टी शर्ट घालायचो, निशिकांत माझा मोठा मुलगा, अगदी माझंच रूप, तसाच प्रामाणिक. मी रिटायर झाल्यावर माझ्या जागी ठेवला त्याला सेल्स टॅक्समध्ये. निशी, काही प्रॉब्लेम आहे का? नाही काय नाही अप्पा, ऑफिसच्या कामाचा व्याप आणि केसेससुद्धा खूप करायचे आहेत ना. अरे हे तर रुटीन वर्क आहे. या सगळ्याला तोंड द्यावं लागतं. मी तर रिटायर होईपर्यंत या सगळ्या गोष्टी फेस करत आलोय. मान्य अप्पा, मी सुद्धा त्याच टेन्शनमधून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय. निशी, खरं काय ते सांगून का नाही टाकत बाबांना? काय झालं का याला? सांगते बाबा, याचा सिनियर याला काही केसेस दडपायला सांगतोय आणि त्याचा मोठा मोबदला द्यायला तो याच्या मागे लागलाय, जे यालाही मान्य नाही आणि मलाही मान्य नाही. याच टेन्शनमध्ये तो नोकरी सोडायचं म्हणतोय आणि मलाही ते पटतंय बाबा. नाही हे बघ निशी, मला तुझा अभिमान वाटतोय, तू योग्य तेच करतोयस, पण त्यासाठी नोकरी सोडायची गरज नाही. अरे तो तुला प्रेशराइज करायचा प्रयत्न करून करून दमेल आणि शेवटी हा विचार सोडून देईल. जसा मी सोडून दिला नव्या साहेबाला लोणी लावण्याचा, काही करा त्याच्यावर परिणाम काही होत नाही. अरे हा काय झोपला काय? यमराज मागे एकदा रिम्या डोक्या सत्यवान नावाच्या आत्म्याला आणायला गेला होता, तिथेच वडाखाली झोपला. तेवढ्यात त्या सत्यवानाची बायको सावित्री येऊन त्याला घेऊन गेली. नाव जुन्या यमराजांचं खराब झालं आणि हा वट सावित्री नावाचा सण जन्माला आला. नाही नाही, ती चूक त्याची नाही. काय म्हणता काय? ती चूक आपल्या जुन्या यमराजांची. यमराजांची? ते दोघे सेम टू सेम दिसायचे ना, म्हणून त्यांनी त्याचा आरोप त्याच्यावर टाकला. बुद्धिजीवी बुद्धिजीवी यमराज. अरे माझी इच्छा नसताना जबरदस्तीनं तुझ्या बरोबर खाली पाठवला. मी पाठवलो त्याला समजावून, जिंकला तू, माझ्यासारखा प्रामाणिक राहिला. मग ते भ्रष्टाचाराचं प्रकरण काय रे? ते कोणाला चुकलंय? पण तुम्हाला सांगतो, मी माझ्यासाठी एक पैसा नाही घेतला. हां त्या सापळेच्या मुलीकडे बघून मात्र मी गप्प राहिलो. मला नाही जमत गप्प बसायला, तो नवीन बुद्धिजीवी यमराज माझ्या काही ना काही चुका काढतच असतो.
पण आता मात्र शिकलं पाहिजे गप्प बसायला तुझ्याकडनं. मनापासून शिका, जे काही शिकायचंय ते अगदी मनापासून. हीच गोष्ट मी माझ्या मुलीला सांगत होतो, दोन नंबरची एकुलती एक. माझी संध्या. हो अप्पा, तुम्ही जितक्या अपेक्षा करताय ना त्याही पेक्षा खूप जास्त शिकणार आहे मी आणि शिकवणार विद्यार्थ्यांना, समाजाला. अप्पा मी टीचर होणार. That's a promise. संध्या, no, nothing doing. तू MSc करून PhD कर, एखाद्या चांगल्या कंपनी मध्ये मोठ्या हुद्द्यावर जाशील. नो वे दादू प्लीज, किती वेळा सांगितलं मला टीचरच व्हायचंय, अगदी लहानपणापासून वाटायचं मला. आमच्या देसाई मॅमना पाहायचं ना मी शिकवताना. One must never be disheartened by the temporary reverses. After constant striving, your aim will end in success. These are the words by Jagalal Pasha. काय कंट्रोल होता त्यांचा, पूर्ण क्लास मध्ये पिन ड्रॉप सायलेंस. तेव्हाच ठरवलं आपण पण टीचरच व्हायचं. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही टीचरच होणार पण PhD केल्यावर शिकवण्याचा अधिकार राहणार नाही असं नाही. चल मी तुला ड्रॉप करतो. चल बाय. काय हे गे, तू ऑफिसला जाणार आहेस? नाही, आज मी रजा घेतली आहे. आपण हॉस्पिटल मध्ये न्यायचंय ना. चल फास्ट. ऑफ कोर्स यू विल डू वेल. चल बाय. या बाय. ऑल द बेस्ट. हे बा, अरे बाबा कुठल्या संकटात टाकलंयस रे. छे 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 छे. अरे बाळा, तू अशाच भूतकाळातल्या कथा ऐकवणारस का? आत कधी शिकणार? प्रत्येक प्रहार महत्वाचा आहे. अर्धा प्रहार उलटून गेला तुझ्या कथाकथनात. हे आता संपे शादाचा कार्यक्रम, मग जाईनात हळूच लपत छप्पत. अचानक गेलो ना समोर तर घाबरतील ते भूत समजून, आणि तुम्हाला बघून तर. अरे काळजी करू नकोस, मी कुणालाही दिसणार नाही, फक्त तुलाच दिसणार. पण तू आधी आत जा. समोरच्या मेहतांचा कुत्रा मला ओळखतो, हे असला बघून बिचकला असणार. दिसण्यावर बोलतोस माझ्या? तुमच्याकडे बघून भुंकतोय तो, कारण तुम्ही अनोळखी. मी ओळखी. डॉग, नो पार्किंग, स्टुपिड डॉग. अरे ऐकायला येत नाही, गेट लॉस. अरे नो पार्किंग. चल गेट लॉस. अरे प्लीज, आमच्या सुनीचा भाऊ. अरे गेलेली केस आहे. गेट लॉस. अरे डॉग बॉडी. नाही तुम्हाला नाही, त्या कुत्र्याला म्हणा. इकडनं. अरे गप्पा बस, श्राद्ध चालू आहे बाबा इकडे. अरे बाबा जरा शांत रा. अरे आता जातोस का इकडनं? पळाला. जगी जैसा कोई नाही. सर हू लेट द डॉग आउट. जगी जगी. मी आताची नवीन पिढी, नशीब माझा मुलगा असा नाही झाला. विश्वास बसणार नाही असा आहे तो. मी तुला सांगायचो, अरे चांगले हिरो सारखे केस वाढव. चम्यासारखं बारीक कटवतो केस. आपण आवडतं मला असं स्वच्छ आणि टापटीप. माणसाचं व्यक्तिमत्व चांगलं दिसतं असे आमचे हजारे सर म्हणतात. अरे निनाद, ते शाळेत असताना. आता तू BA फायनल इयरला आहेस. फर्दर स्टडीसाठी US जायचंय ना, तिथे नाही चालणार अशी चमेगिरी. नाहीतर काय, ही अशी गळ्या बंद करून बटन लावायची फॅशन आहे ना, त्या देवानंच्या काळात होती. ओके, आता कसा ऋतिक अभिषेकचा जमाना आहे का तो? चांगला ग्रॅज्युएट होईल या वर्षी आणि पुढच्या वर्षी कदाचित US जाईल. हो ना? आणि मग बघ, US हून येईल तेव्हा जॉन ट्रॅव्हलटा होऊन येईल. आता बरं आहे आपला देवानंद येतो. देवानंद काय मस्त कुटुंब होत. एक दिवस भरल्या कुटुंबातून निघून गेलो अचानक, सगळ्यांना दुःखात टाकून. अरे बाळा, पण आता परत आलायस ना त्या देव यमराजामुळे. अहो अचानक गेले तर वेळ लागेल मला बघून. गेली 35 वर्ष एकत्र काढलेत आम्ही. इकडे दाखवतो. अरे ना, तिकडे बसायचो आम्ही संध्याकाळी. हे तिघे व्हायच्या आधी. तिघे व्हायचं कारणही तीच जागा.
बुडणारा मावळता सूर्य बघत. वयाची तमा कधी बाळगली नाही. काय आहे जनाची नाही निदान मनाची तरी. तीन मोठी मुलं आहेत आपल्याला, मागून बघत असतील. काय म्हणतील ते? आई बाबा चौथ्याची तयारी करताय. आपलं वय झालं असं मुळी वाटतच नाही. सगळ्या आठवणी जपून ठेवल्यात मी मला. पुस्तकातल्या मोरपिसांसारख्या आपली भेट, आपलं एकत्र येणं, हनी होऊन परत एकदा जाऊया या वयात. का वय इतरांच्या दृष्टीने वाढलंय, तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू. तू म्हातारी झालीस आणि कधी होणारी नाहीस. मुलांसाठी ठीक, जगासाठी ठीक, पण एकमेकांसाठी आपण कधी म्हातारे होणार नाही. प्रेम कधी कमी होणार नाही, स्पर्श कधी थकणार नाही, किंवा एकाला सोडून दुसरा पुढे जाणार नाही. एकत्र जाणार. ठीक आहे. अरे परत भुंकायला लागला. चांगला आठवणीत रमलो तुम्ही. अरे बरं झालं भुंकला तो, नाहीतर तू प्रत्येक मुलाचं बारसं सुद्धा केलं असतस. काय रे? अरे हा रमला त्या बाळाबरोबर. अरे हा बाळ त्याच्या घरात का जात नाहीये? अरे हा बाळ त्याच्या घरात नाही ना गेला तर आपल्या सगळ्या योजनांचा पट्ट्याबोळ होऊन जाईल. नाही, याला बाहेर काढा, बाहेर काढा आणि त्या बाळाला त्याच्या घरात. यमराज तुम्ही टेन्शन घेऊ नका, सोपं आहे. तुम्ही शरीर त्यागणाऱ्या नवीन आत्म्यांची लिस्ट ताबडतोब खाली पाठवा आणि त्या रेमेडोकाला एंगेज करा, दॅट्स ऑल. अरे बाबा तू लवकर आत जा, तो आत गेला नाही तर मी यमराजांना काय सांगणार. चला बरं झालं. आज ज्यांचा मृत्यू आहे या एरियातल्या त्या आत्म्यांना वर नेण्याची लिस्ट आहे. अरे या कुत्र्याचा पण नंबर आहे. हो नको नको, चांगला कुत्रा आहे. काय करू बाबा, हे प्रिंटेड आलंय, मी काय करू शकत नाही. अरे निनाद तुझ्या तर. ऐक ना निनाद, ती साला दिवस रात्र काय बघत नाही. हे माहिती तुझ्या कुत्र्याला. त्याच्या आईला त्याच्या. कोण रे हा निनाद? मुलगा माझा. बापाचं वर्ष सध्या कळलं नाही का तुझ्या आईला? तू काय काय झाला म्हणजे? ते ऊपर के झाड से नारळ पडा ना उसके सर पे. अस्पताल लेके जाओ जल्दी. मी आला तर माझ्या बापाचं वर्ष साधे आणि याचं एका दिवशी होईल. दिस इज टू मच यार. काय चल काम कर. चल बोलवलंय आत पाया पडायला, लवकर चल. फुट चल, आलं म्हणून सांग. लवकर ये. मुर्खा सारखा बसून राहा, कधी सुधारणार नाही. तांदूळ पिंजा जागा, थोडं अभे जागा. हॅलो निनाद, लवकर ये रे. जसा माझ्याशिवाय बापाला नमस्कारच पोहोचणार नाही. निनाद हॅलो हॅलो. सिगरेट पण फुटू दे. मी बघतोय ते खरं की खोट. हा धाकटा मुलगा माझा. आलास इथेच बसून रा. हा हा पहिला शॉक मिळाला मला. अरे पण असं कसं झालं? मी दिसलो कसा नाही याला? बघ वर्षापूर्वी मिळाला होता ना तो शॉक शेवटचा होता. हे सगळं मनावर घेऊ नकोस. 8 तासानंतर तुला परत आमच्या बरोबर यायचं आहे. चल आज चल लवकर चल. मी जेवणाचं बघते. जग्गी सुनंदाला विचार जेवणाचं तयार आहे का? माझ्या घरात मला ओळख न दाखवता फिरते, माझ्या अंगावरून जाते. अरे बाळा कदाचित तू तिला दिसला नसेल. माझ्या पोरांना पोरं होतील आता, मला बाळा म्हणू नका हो. अरे तुझ्या आजोबा पणजोबांना सुद्धा मीच नेलंय. बरं चल, मला नेमक्या वेळेत आत्मे उचलायचे आहेत. या तुम्ही. गुरकेशा पण तू आलास कशाला? मला सोबत यायला ना. माझा वर्ष श्राद्धाचा दिवस कसा जातो ते पाहिला ना. गुरकेशा हॅलो, मी आलोय. निशिकांत निनाद. अरे मी आलोय. हॅलो. अरे मी लक्षच नाही कोणाचं. मी
कुणाला ऐकू येत नाही माझा आवाज, मी दिसत नाही कुणाला, असं कस? सहा तास उरलेत, कदाचित टप्प्याटप्प्याने दिसणार असेल. बरोबर, अरे बरीच मंडळी जमली आहेत की वर्ष श्राद्धाला, ओळखीचा मात्र कोणी नाही. एक सापळे सोडून. हाय, वेलकम जगी. हॅलो ताई, कावळ्याचं पान आणा. कावळ्याचं पान आणायला सांग. मीच का आणायचं सर्व? टेबल घेऊन टेबल आणतो. हे बघा, आणून देतो तुम्हाला. चला 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 जगी, टेबल आण. चला सुनंदा तांब्या, तर घ्यायचं आहे. आण आण, साइड 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 साइड. चला इकडे टेबल ठेवा. टेबल हजर आहे. टेबल आण, नैवेद्य ठेवा. चला दूर व्हा, नैवेद्य समर्पय आम्ही. लवकर यायला येईल तेव्हा ना. येईल ना, समोर असतात का? दिसत नाही ना. पण नाही ग. चला काव काव ओळा. बडजी काका, काव काव की आव आव. ए, आला पाहिजे ना तुझ्या बापाच्या श्राद्धाला ओरड. आव आव. ए, माइंड युअर लँग्वेज. जग्गी, त्या मूर्खाच्या नादाला लागू नकोस. दादाचा साला मऊ. ओरड, युजलेस. जीजू, तुमच्यामुळे गप्पा बसायला लागत. जग्गी, अरे तुम्ही तिथे उभे राहिले तर कावळे कसे येतील? मागे या, मागे या, मागे या ना. अरे अरे अरे, मी मी आलोय, मी स्वतः आलोय. अरे अरे, बघा माझ्या माझ्याकडे लक्षच नाही कोणाचं. बघा, मी 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 आलोय. मी मी रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. अ भटजी, बघा कुणाला 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 दिसत नाही. मी हे बघा, इकडे मी स्वतः आलोय, तुमचा बाप. अरे तुम्हाला दिसत नाहीये का? मी रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. जोशी, मी आलोय, स्वतः इथे आलोय. अरे निशी, बघ ना माझ्याकडे. अरे अरे, हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अहो भटजी, तुम्ही तर सांगा ना, अहो कुठे बघताय? अहो भटजी भटजी भटजी, हे बघ, मी 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 रामचंद्र पुरुषोत्तम जोशी. अरे कावळ्याच्या मागे काय झालंय काय? अरे गोपाल आहे, तुला दिसत नाही. मी कावळ्याला बोलतोय. हो जीजू, तो बघा कावळा, तो येईल इकडे. ये ये मऊ, ये मऊ, तो नाही येणार आहे. तो बघ केवढा डॅशिंग आहे. आमचा बाप एवढा डॅशिंग नव्हता. ये मऊ, हा बाप असणार. कसा बका बका खातोय बा, आदाशा सारखा. चला बाबा जेवले. ओ भटजी, तांब्या घेऊन या. ताई चल, भूक लागली आहे. आपण पण जेवून घेऊया. तुझा बाप पण एके दिवशी असा मारतो. निनाद, किती तमाशे करतोस? मार मार मार. अरे आवर पेला ना, मारतो आम्हाला. कावळा झाला तो. ताई पण नाही ना आमच्या घरात. साला सगळी तुझीच माणसं. मारतो मार. तशी बोलण्यात काही अर्थच नाही. अरे अरे अरे, निनाद निनाद निनाद. अरे अरे, रागव नकोस. हे बघ बाबा बाबा आवले. हा बघ, मी दिसतोय का? बाबा आलो मी. ऐकू येते? निनाद निनाद, माझा एक निनाद 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 निनाद. अरे कुणाला मी दिसत का नाहीये? माझा आवाज ऐकू येत नाही, स्पर्श जाणवत नाही. अरे उग्रे केश. जानकी, ओ तुमच्या आईला पाया पडायला बोलवा. मी पडले पाया? ओ तुमच्या नाही, यांच्या आईला, म्हणजे यांच्या पत्नीला बोलवा. अहो आणायलाच हवं का? हो आणलंच पाहिजे, नाही तर कार्य पूर्ण होणार नाही. सगळ्यांसमोर तमाशा. हो लवकर बोलवा, अजून 3 घरे बाकी आहे. ओ यजमान, तुमची आई, तुम्ही बोलवा. ओ इथून डुंबोईला जायचंय, तिथून कल्याणला जायचंय. आता बघ तमाशा. कारण पूजा आहे ना, पैसे देतात होते. आपण महाबळेश्वरला गेलो होतो, आठवत आहे का? तेव्हाची मजा आठवते का तुम्हाला? निशीला खांद्यावर घेतलं होत आणि मग निशी कसा म्हणाला,
बाबा मी तुमच्यापेक्षा मोठा मोठा मोठा. आई काय रे बाबा. चल अरे बोलतोय ना आम्ही. थांबा थांबा मी येते बरं का. येते आणि हो येताना तुम्हाला पाय लावायला तेल पण आणते बरं का. हा हा अरे हो ना आता पाय दुखतात त्यांचे. तू डॉक्टर कडे सुद्धा नेलं नाहीस ना त्यांना. हो घेऊन जाईन ना. अरे अरे हळू हळू बाबा हळू हळू. अंग दुखत रे बाबा. हो माझं बेलीच राहू दे. त्यांना डॉक्टर कडे का नाही नेत रे. नेतो नेतो. पाय दुखतात ना त्यांचे. पाय दुखतात ना. ओ लवकर बोलवा. 7:55 ची गाडी आहे तुमची. सगळी माणसं जमली आहेत की रे. यांना पण बोलव ना. अरे चल या या येतील ते. तू चल. ओ पाया पडा. ये हे काय ओ तुमच्या पतीचं वस्त्र काय आहे. आई अगं आई. हे आई शराब नाही वाटत. जिवंत माणसाचा श्राद्ध घालतात कुणी. आई ते तिथे उभे आहेत. उभे तिथे. तुला रे तुला काही लाच वाटत नाही. म्हटल्याचं श्राद्ध घालतोस तू. जिवंत म्हटल्याचं थांब. तुला काय दिसत नाही. तुला इथे उभे आहे. तुला दिसत नाही. काय दिसत नाही तुला. अरे अरे तुला काय रे. कुणी बोलवलं रे तुला. कुणी बोलवलं. चांगलं श्राद्ध घालतोस. श्राद्ध घालतोस तू. तुम्हाला वाढू. तिकडे आपण श्राद्धाला गेलो होतो. तिकडे मच्छी होती. तिथे फक्त का. ओ ताई ताई याला वाढा याला वाढा. हा वाढा याला वाढा. किती खाऊ. ये ना तुला फक्त आवडतं ना. वाढू का. जेवण चांगला झालाय. एकदम फर्स्ट क्लास. त्याला दे त्याला. थोडा थोडा जास्ती ना. जास्ती ना काढा. मामा जरा वडे आण आणि शिरा पण आण. आणते हा सावकाश. अरे यमराज उग्र केशा. अरे ऐकतय का. ऐकतय का. अरे मी कुणाला दिसत नाहीये. माझ्या मुलांना सुद्धा दिसत नाहीये मी. अरे ऐकू येते का. यमराज उग्र केशा. उग्र केशा. बस बस आमटी वाढू का. कावळा किती वाढतोय. जेवण कमी पडलं वाटतं त्याला. बस ताई बघ ना यमराज. गायब झाला. अम्मा यम. हा यमराज की खालून मनुष्याने बरेच सॅटेलाइट वर पाठवले त्यामुळे आपल्या सिग्नल मध्ये प्रॉब्लेम होतोय.
कौन? येस 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 बका बका परत दिसायला लागला बघा. मी कोणाला दिसत का नाहीये? हे काय चाललं तुम्ही? अरे त्यांनी मांडलेल्या तमाशाचा जाब विचारू शकत नाहीये मी. माझं कोणी ऐकू शकत नाहीये. तुम्हाला तरी ऐकू येतं का मी काय बोलतो ते? कबैरे झालात बाळा. अरे वर बघून ओरडतोच कशाला? मी तुझ्या बरोबर खाली आलोय ना. अहो काय चाललंय तुमचं उग्र केशा? कुणाला मी दिसत का नाहीये? स्पर्शही जाणवत नाही कोणाला. आणि जिला मी दिसतोय तिच्या दृष्टीने मी गेलेलोच नाहीये असून नसल्यासारखा. हे काय करतोय तुम्ही? काय तू कोणालाही दिसला नाहीस? असं कसं होईल? काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी यमराजांनाच विचारतो वर जाऊन. नाही तुम्ही कुठे जाऊ नका प्लीज. अहो माझी डोकं फिरायची वेळ आली आहे. मी कुणाशी बोलू शकत नाहीये. अरे इतक्या वेळ खाली यायचं म्हटलं महिन्याभराचं काम पुरं करूया. म्हटलं दुसरे यमदूत खाली येण्याआधी आपलं ऍडिशनल काम पूर्ण करून घेऊया. त्याचे गुण मिळतात हो प्रमोशनसाठी. अहो माझं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय? माझ्या पोरांमध्ये भांडणं चालली आहेत. उद्ध्वस्त झालंय सगळं. ही सुनबाईंची आई घर मोडायला निघाली आणि घरच्या मालकिणीला बंद करून गोडाऊन मध्ये ठेवलंय. विचारा तुमच्या यमराजाला का मी दिसत नाही कोणाला. विचारा तुम्ही. हे बघ बाळा रडू नकोस. माझे सगळे प्रयत्न चालू आहे. ही पहिलीच वेळ आहे ना. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. असंख्य कारण असतील. आणि हे बघ दुःख करत बसू नकोस. मला सगळे रिपोर्ट द्यायचे आहेत खालचे. आणि यमराजाने मला बजावलंय. तुला दुःखी व्हायला देऊ नको. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अरे हे दिसत असेल त्यांना. अरे हा बाळ रडतो का? रेमेड वगैरे त्रास तर नाही ना दिला? हा काय सांगतोय त्याला? युजलेस मोरॉन. अरे ते बाळ रुमाल काय दाखवतोय? थकलो बुवा. कम्युनिकेशनच होत नाहीये. काय चुकीच्या औषधामुळे गेला? चला बरं झालं. या हॉस्पिटलची ख्यातीच आहे तशी. पण लवकर गेलं पाहिजे नाहीतर आमच्यासारखे बरेच फिरत असतो तिकडे. अहो काय तर नातेवाईकांनी तिथे भरती करायचं आणि डॉक्टरांनी आमचं काम सुरू करायचं. अहो आमचेच एजंट आहेत ते. चला लवकर जाऊया. अहो ऐका माझं. हे आलेत कशाला? स्थिर नाही एका जागी. एका वेळी इतकी काम. मी काय करायचं मग? जेवण फार छान झालं बुवा. हा पसलास ना मस्त. कशा नको तो प्रश्न. बर का सापडे कोणाचंही कार्य असो, लग्न असो, मुंज असो, साखरपुडा असो, श्राद्ध असो, हा तिकडे फुकटचा खायला जाणार. हसा तुम्ही. हे बघ निशी, हे पेपर्स वकिलाने आणले, व्यवस्थित वाच आणि ह्याच्यावरती आईची सही घे. हे बघ आत्ताच वेळ आहे, नाहीतर हात चोळत बसशील. मम्मा मी वर्षभर यासाठी निशीच्या मागे लागले. पण याच्या आदर्श भगिनी आहेत ना. मी बघतो काय ते. काळजी करू नकोस. काय झालंय झाडांच? किती हौसेने लावली होती झाड. मी ही दोघही बागकाम करायचो. मुलंही यायची आमच्या बरोबर. काका तर लहानपणी हौसेनं झारीनं पाणी घालायचं. दुर्दशा झाली. चला चला शांतपणे सगळे उभे राहा. फोटो काढायचे प्लीज. कोणाचाही आवाज नकोय. सांगा आम्हाला. समोर 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 बघा सगळ्यांनी. हात खाली घ्या. तुझं बघा. ओ तुम्ही असं काय करता? सरळ उभं जरा स्टडी होल्ड इट. हा येस 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 येस. अरे काय बोलतोस काय तू? तू तुझ्या घरात फार कमी वेळा जेवत असशील ना. जेवतो काय मिस्टर सापडे? हा निशी बेटा. हा निशी बेटा ये. बस बस बेटा राम्याचं कार्य उत्कृष्ट पार पाडलं. राम्याचा आत्मा संतुष्ट झाला असेल. अरे हो वहिनीचं काय? वहिनीचे ट्रीटमेंट वगैरे? खूप प्रयत्न केले. बर मोठ्या सायकॅट्रिस्टनं दाखवलं. अशीच राहणार म्हणाले. निशी म्हणून असं मम्मा म्हणत होती ना
की आपण आईंना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवूया म्हणून. पण नाही, यांच्या भगिनी आहेत ना, आदर्शवादी. बापाचा श्राद्ध आहे पण आहे का ती घरात? आणि तो धाकटा दिवटा कसं सहन करता तुम्ही त्याला? म्हणूनच सांगते निशी, प्रॉपर्टी विकून टाक, वाटण्या कर, मरू दे त्याला तिकडे. अहो हा एवढा करतोय पण चहाड आहे का कोणाला? आता तुम्ही तरी सांगा याला. हे बघ निशी, तुझ्या सासूबाई सांगतायत ना ते योग्य सांगतायत. तुझ्या वडिलांचा दोस्त म्हणून अथवा तुझा सिनियर म्हणून सांगत नाहीये. एका माणुसकीच्या नात्याने सांगतोय, तू स्वतःच बघायला शिक. बरे तुम्हीच सांगितलं ते. हा बंगला तू तुझ्या नावावर करून घे, त्यांना जे काय पाहिजे असेल ते देऊन टाक आणि मोकळा हो. बिल्डर घेऊन आलोय. नमस्कार नमस्कार. चांगला डील करून देतो. गेल्या वर्षभर मी हेच सांगतेय, पण यांच्या भगिनी आहेत ना, वडलोपाजीत इस्टेट आहे, मेहनतनी घेतलीय, विकायची नाही, ऍज इट इज राहिली पाहिजे. नॉमिनेशन जर वहिनीच्या नावावर असेल ना तर त्याचा काय संबंधित आहे? पेपर बनव, सही घेऊन टाकू आणि इथे टावर बनवूया मस्त पैकी. ह्यात तर मला मी दिसतोय. हा हा फोटो नाही, हे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब आहे, हो आहे मी, आहे मी नक्की आहे. अरे अजून आहे मी, म्हणजे छायाचित्र नाही प्रतिबिंबच आहे माझं. चांगला वागलो म्हणून नरकातून पृथ्वीतलावर पाठवलं मला बोनस म्हणून. माझ्या वर्षश्राद्धाला पण दिसलोच नाही कोणाला, तर उपयोग काय इथं येऊन? का दिसत नाही मी कोणाला? काय नाही दिसत? काय दुर्दशा करून ठेवली देवारीची. जेवायला जेवायला मिळणार मिळणार. ये वहिनी. आलं दळी तरी दारू ढोसून आता जेवायला वाढायला हवं, नाही तर तमाशा करेल. असंच आयुष्य जाणार का आता माझी मुलगी? आता तरी काहीतरी ठरवा. ये झोल बाळा, चालतो कसा ते बघा. चालतो छान, पण तो तोंडाचा वास. वासाचं काय नाही रे, ताई आहे ना ती चाल बघते. अरे नो प्रॉब्लेम. अरे तू तर आरती पियालेला पण वाटत नाही. चाललंय काय? काय आणि हा कोण? मी झोल बाळा. झोल बाळा तुझ्या आईला? हा महेश. महेश ना रे. हा महेश. हलकट नालायक दारू पिऊन आलास, शरम नाही वाटत? तू नीट बोला. मोठा भाऊ म्हणून बरीच इज्जत झाली तुझी. मी तुला विचारलं बाबांच्या श्राद्धाला त्यांच्या परिचयाची माणसं का नाही बोलावली? काय वाढदिवस साजरा करायचा होता? तेच तर करतोयस. यांची थोबड्यावर रंगलेली मेकअप करून. हा का डिस्को मध्ये आलाय? तोंड सांभाळून बोल, फोडून टाकीन. हलकट निशी, आजच्या दिवशी तमाशा नको, तू आज जा. मी वाढतं द्यायला जेवायला. ए तू नाया, हे ठेवली आहे ना कामाला, लग्न करू आणली ना हिला सांग. निनाद ये जा ना दादा, जाऊ दे ना, लवका त्रास होईल, जा तू जा ना. जा यार, असं कसं झालं रे दादा? तू बदलला, मी बदललो. एवढं सुंदर छान घर कशी नजर लागली रे? फक्त आप्पांच्या जाण्याने. बोल ना सांग. निशी जा रे जा, तू नाही सांगू शकणार. आला दारू पिऊन नाटक करायला. चले झोल, हा बोल. चले प्लॅन सेट कर, बापाला बोलव दारू पाजली आहे ना तुला. आज करू ना आज. हे आत नको,
आज बापाचा आत्मा येणार नाही रे, वाईट आत्मे आहेत तिकडे तर तिकडे धुपाळावर करू. चल एक मिनिट एक मिनिट एक वाटी बाई वाटी यायला तुला वाटी नाही तांब्या देतो पण बापाचा आत्मा यायला हवा कळलं काय. जय महाकाले कटेश्वर की मऊ जा एक वाटी घेऊन ये जा. लवकरात लवकर डील करून टाकूया. 30 लाख रुपये आणलेले आहेत वहिनी, नीट विचार करा. ए मऊ म्हणजे काय रे दादा साला आहे ना बायकोचा भाऊ ह्याच्यापेक्षा मऊ काय. कापूस कापूस येतो तुझा बापूस. पहिला तू बापाला बोलव येऊ दे पूर्ण आत्मा आला पाहिजे. आजमेर बोलवलं आपण याच्यात हात कांड आपला बाप आल्यावर कळेल. वाटी थँक्स भाऊ इमानिय. चले चल लवकर कर. ए मऊ जा चल आज जा आमच्या बरोबर राशीला तर आई मारेल. आय जस्ट वॉन्ट टू सी व्हॉट प्लॅनचेट इज व्हॉट दिस मॅन इज गोइंग टू डू. ये तू कशाला त्रास करून घेतो तुला नाही कळणार काम कर तू. बघ मऊ बघ तुझ्या बापाच्या श्राद्धाला उपयोगी पडेल. नशिबा नसेल तर आईला घेऊन जायला सांग म्हणजे भानगडच नको. हे स्टुपिड हे मऊ हे बघ कडक करून टाकेन तुला. चल फाटली काय रे मऊ. जग्गी काय करताय. प्लांटेड बघत होतो बाबांच्या वेळेला आपल्या कामाला येईल ना. ए बावळा तुझा बाप अजून जिवंत आहे काही बोलतो. खडू लागेल खडू तुझ्या आईला. तुला आधी बोलता आलं नाही का रे. हे काय शाळा मास्तराचं घर आहे. थांब आलो क्वार्टर साठी काय काय करावं लागत रे. ए बोले बापानं कधी केलं होतं का रे प्लॅनचे. काय करू रे का मी दिसत नाही का मला आवाज ऐकू येत नाही ना. बाबू वाटी द्यायला सोडून पाळणार आला की काय. यायला हवा बाप. चल अरे यमदूता प्लॅनचेटवर बोलवताय मला बापाला. इकडनं बापाला आपण इकडची लाईन बंद करून टाकू. काशा मी आलोय तसाच्या तसा वरून खाली तुम्हाला भेटायला. इकडनं असं आला प्लॅनचेटची गरज काय. गरज आहे नसते प्रश्न विचारत जाऊ नका. चला बापाला विचारायचं फंडाच्या पैशाचं काय या प्रॉपर्टीचं काय. हवेत लटकवून निघून गेला यार. सगळं नीट करून गेलो असत तर ही पाळी आली नसते. कराची पार वाट लागली आई वेळीच आली यार. तिच्यासाठी आम्ही आहोत किंवा नाही त्याला तिला पर्वाच नाही. काय करू शोभत का याला. हो मी नाही रागवत मी शांत होते पण म्हणून काय असली थेर करायची. जिवंत माणसाचं श्राद्ध करतात कोणी मग असतील ना मतभेद असतील तुमचे पण हे असं बघायचं. तो चांगला आहे हो पण ती आहे ना सटवी त्याची सासू तिने कीड लावली आहे सगळी. आपला मुलगा आपला राहिला नाही हो. संध्या येऊ दे तिला सांगते ती चांगली खरडपट्टी काढेल त्याची. अहो तुम्ही गप्प का. काय बोलू काय बोलू काय. त्याच्या जन्माच्या वेळे बघा आठवतंय तुम्हाला केवढा आनंद झाला होता केवढा हरडाओरडा केला होता तुम्ही हॉस्पिटल मध्ये तुमच्या अगदी स्वभावाच्या विरुद्ध. ए मी बाप झालो मी बाप झालो. Thank you.
हसा ना, हसा की आहो, बायकोला सुद्धा विनोद करता येतात. कंटाळात कहो, गप्प बसलात म्हणून विचारलं. बर आता मी गप्प बसते, गप्प बसते. तुम्हाला आठवत आपण बघा इंदूरला गेलो होतो तेव्हा, नाही का गाडी सुटायची वेळ झाली आणि आणि पाणी कमी पडलं आणि तुम्ही खाली उतरलात आणि आणि हा आपला हरवलाच. केवढी धावपळ केली होती तुम्ही, मी तर आकांत केला होता, आकांत. आणि हा हा बाकाच्या मागे लपलेला सापडला. आणि आता जवळ असूनही हरवलेलाच आहे की ओ. पण पण धाकटा शिकतोय, धाकटा शिकतोय अगदी तुमच्या मनासारखा. नाही नाही कंटाळात का ओ, गप्प बसलात म्हणून विचारलं. बर आता मी गप्प बसते, अगदी गप्प. हा तुम्ही पडा, हा तुम्ही पडा, पडा सावकाश सावकाश. हा जर जर असे सारखा जरा, हा 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 थोडे सारखा जो. आय ग सगळे मला म्हणतात अख्खा दिवस करतेस काय या खोलीत, पण पण जिथे तुम्ही तिथे मी, हो की नाही हो. ती ती संध्यावेळी काय म्हणते माहितीये, म्हणे म्हणे बाबांना एकटं सोड थोडा वेळ. 35 वर्षात नाही सोडलं, आता सोडेन का हो. आणि आणि तुम्हाला चालेल मी सोडून गेलेली? नाही ना सांगा ना, नाही ना. अहो पण पण धाकट्याकडे बघायला पाहिजे हो, धाकट्याकडे बघायला पाहिजे. अजून येत नाही माझा बाप. अरे अरे हा की कॉटासाठी उल्लू बनवलं. अरे तुझा बापच येत नाही म्हणजे काय, येत नाही म्हणजे काय, तुझ्या येत नाही म्हणजे काय, सांग ना काय चाललंय, काय म्हणलं हे, कोण आहे हा, कोण आहे हा. हा माझा कॉलेजचा मित्र आहे. नमस्कार. कॉलेज मधला आहे हा, शाळेत सुद्धा गेलेला दिसत नाहीये तो. शिकलो आहे मी. अरे बाबा अरे नाक्यावरती आले तुझे बाबा, बस मधून उतरतात. तुझ्या बाबा तो प्लॅनचेट करत होता, आपण बोलत होता. ताई तू काय करते संध्या, का मारतेस त्याला तू? ए तू आमच्या मध्ये पाडू नका, तू काम कर. ए ताई तू मार, तू मार मला, मार मार ना. चार लोकांसमोर घरच्या आबरूची लतार काढू नको. ते आमचं घर आहे, तू पोसत ना आम्हाला. ताई करते सगळं आमच्यासाठी. ए ताई ए तू मार मार मला, मार मार माय ताई, तुला हक्क आहे मारायचा ताई, तू मार. अच्छा म्हणून हिच्या पैशाची पिऊन आलास वर्ष श्राद्ध साजरं करायला? ए वहिनी ऐकलंस ऐकलंस तू,
तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागतं हे स्वतःच्या घरात. हजारदा सांगितलं तुला, सांभाळ स्वतःला. कोणी नाहीये आपलं, आपलं आयुष्य आपल्यालाच घडवायचंय. पण नाही, तुझे ते हे धंदे मेहनत करून खर्चाला दिलेल्या पैशाची दारूपी तमाशे कर आणि लोकांचे चार शब्द ऐकून घे. चला एक मिनिट संध्या, म्हणजे तुझा मोठा भाऊ तुझ्यासाठी लोक झाला? हा प्रश्न तू स्वतःलाच विचार. एक मिनिट ताई, ये दादा. थांब तू, चल ताई माझं ऐकून घे. पहा, स्वतःची माणसं स्वतःच्या घरातल्या माणसांना लोक समजतात, याहून जास्त अपमान. ए तू आम्हा भावंडांच्या मध्ये बोलू नकोस. सुनंदा आले, याला जेवायला वाढ. जात ताई, लवकर ये. ताई थोडं खाऊन घ्या. तू जेवायला वाढ, फ्रेश होऊन येते. बर. तुम्ही इथे कसे आलात? कोणी बोलवले तुम्हाला इथे? उठा उठा. आय सड आउट. ऐकायला येत नाहीये, बाहेर वाधी. निशीनीच बोलवलं होतं. रामचंद्राचा वर्ष श्राद्ध आहे ना, त्याचा जुना दोस्त आहे मी. मी बिल्डर है या जागेचा. लाज नाही वाटत? ज्या माणसाची आयुष्यभर फक्त बदनामीच केली त्याच्या श्राद्धात जेवायला आलात. संध्या, तुलाही काही वाटत नाहीये दादा? हाच माणूस गुंड घेऊन आला होता दारावर, आठवतंय? परत शिव्या घातल्या होत्या त्यांनी. तू विसरलास? चला पोट भरलं ना, आता चला नाहीतर अपचन होईल. तुमचा पण सोबाट रंग नाही का? ए पोरी, तुझ्याच बापाची चुकी होती. ए चल, नाही तर फिरवून टाकेन. ए ए चल. निनाद, मागे ताई दादामुळे वाचलास, नाही तर तेव्हाच गोळ्या खातल्या असत्या. चफट. ए चल रे, बघून घेतो यांना. चल रे चल, हवा येऊ दे हवा येऊ दे. चल, चांगला अपमान केला आमचा. ठीक आहे, माझं ऐकून तर घ्या. ए तुमच्या प्रॉपर्टीचा काय? चल ए चल 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 चल, सापडे माझं ऐकून तर घ्या. चांगलं जेवण सापडे, चला जाऊया. साला इज्जत काढली. संध्या काय मिळवलंस हे सगळं करून? ये ताई याला चलत मध्ये आणखी तमाशे नकोयत. तू चलात बायकोचा बैल. चला बस इथे सगळं ताटातलं संपव. पाहिलंच कशी वागली ते, घरी आलेल्या माणसांचा कसा अपमान केला. ही तुझी बहीण, तुझा भाऊ, तमाशे. पूनम प्लीज शांत पडू दे. काय शांत पडू दे? निश्चय नक्की किती वेळ हवाय तुला? तू एकदाचा काय तो निर्णय का नाही घेऊन टाकत? मी सांगितलं ना तुला एक दोन महिन्यात घेतो म्हणून. एक दोन महिने? हो. एक वर्ष झाले निशी, या तुझ्या या स्वभावामुळेच अजूनही आपण दोघेच आहोत. हे बघ पूनम, मूल न होऊ देण्याचा निर्णय सर्वस्वी तुझा होता. हो, पण याला तू आणि तुझ्या घरातली माणसं जबाबदार आहेत. निशी, ज्या घरात तुझ्या बाबासारखी तुझ्या आईसारखी माणसं राहतात त्या घरात त्या वातावरणात मी माझ्या मुलाला नाही वाढवू शकत. आपण घेतली ना दुसरी जागा, प्लीज. आई जेवली का ग? नाही ग, तुझी वाट पाहत होत्या. तुझ्याशिवाय नाही जेवणार त्या. सकाळी पिंडाच्या पाया पडायला गेल्या होत्या हॉलमध्ये, पण त्यांनी तिथे खूप गोंधळ घातला. बरं, एक काम कर, तिचं ताट तयार करून ठेव. हो, मी आलेच. नीट जेव. सुनंदा, अरे हा दरवाजा कोणी उघडा ठेवला? सांगण्यात काही अर्थच नाहीये. आई. आलीस ग? आओ आओ, सांगा ना तिला काय केलं मोठ्याने ते. आई, जिवंतपणी वडिलांचं श्राद्ध करतात का ग कोणी? जेवून घेतेस ना? हा, आमच्या दोघांचं इथेच आण ना. बर संध्या. यमराज, काय झालं? जोशींच्या मुलीला जोशी झाला लागले.
चांतू मिशन सक्सेसफुल यमराज शेक हैंड्स सीआर चला परमेश्वर मला आता स्वर्गात बोलवणार ओरडू नको मी भूत नाही मी बाबा आलोय तुझा खरा खुरा हो त्यांनी वरून मला खाली पाठवले बोनस म्हणून मी दिसतोय तुला माझा माझा स्पर्श जाणवतोय मी मी सकाळपासून आलोय पण कोणालाही दिसलो नाही मला मात्र जे दिसलं हे 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 असं काय झालंय इथं मी नाही ऐकणार कोणाचं हे हे असे केस हे कोणी कापले खूप चट्टा झाल्या होत्या त्या सटविल्या तर नाही सोडणार नाही सोडणार लावलं सगळं रडू नकोस बाळा रडू नकोस तू माझी मुलगी आहेस रडू नकोस ताई ताट हे काय दोन तुमचं सुद्धा आई आई जेवण घेतेस ना आण बाळ चला ना जेवायला आई जेवून घे मी दिवे लावते हा अगं नको 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 अगं त्रास होईल ना त्यांना दिवे नको लाव बरं मी सांगते अप्पा तुमची जेवण आटपली ना की बंद करते दिवे लावूच नकोस तर दिवे मुलीशी अगदी गोड गोड बोलताय माझ्याशी मात्र भांडता काय ती साठवी गेली का ग कोण ती ग निशीची सासू हा ती कटबाई कुभांड रचलंय तिने मला कधी आवडली नाही ती अग निशीला दूर करते ती आपल्यापासून तुम्ही या ना जेवून घ्या मला नको तू जेव ताई ताई भाजी आणून देऊ का तू यायचं नाही ते अजिबात यायचं नाही तुझ्या आता खाणार नाही मी जेवण कोणी बनवलं कोणी बनवलं जेवण कशाला आलीस इथे जेवण कोणी बनवलंय सांग मला मी खाणार नाही माझं आधी सांग मला खरं सांग मीच केलंय जेवण तू जेव सगळं संपव बघा दोनच चपात्या आहेत बोलायचं चला जेवूया ना बस ये बस अगं काय हे रंग लावायला हवा खपल्या निघाल्यात इथे नात्यांच्या खोट्या रंगाच्या खपल्या निघाल्यात अप्पा त्याचं काय करूच बोलते तुम्हीच सांगा अप्पा पाहिलं मी माझ्या चांगल्या वागण्याने मी इथं आलो नरकातून पृथ्वी तलावर आपल्या घरात आलो पण आपल्या माणसात नाही यातला गोल्डफिश कुठे गेला मेला त्याचे श्राद्ध घालतील हे माझं घातलं तसं अप्पा किती लोक जमले होते आज पण त्यातला एकही ओळखीचा नव्हता तो एक सापळे सोडून जानकीनं केवढा गोंधळ घातला अप्पा त्यात तिची काय सुख आहे बिचारी तिच्या दृष्टीने तुम्ही कधी गेलाच नाहीत सतत होतात तिच्या बरोबर गेली मम्मी त्या खोलीत तुम्ही गेलात हे कधी कधी ऍक्सेप्टच ऍक्सेप्टच नाही केलं तिने बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊया चल अप्पा अप्पा जरा काय करताय अप्पा जरा माझं ऐका ना ए मम्मी ही पण 100% गेली अगं निशीची सासू इतका वेळ यायची नाही आधी
आता आता म्हणजे इथेच इथेच मुक्काम आहे हिचा. स्वतःचं घर असल्यासारखं वावरते ही. काय पाहताय अप्पा? समुद्राच्या लाटा पाहतोय, किनाऱ्यावर येऊन कोसळणाऱ्या. माझ्या अंगावरही आज अशाच लाटा कोसळल्या. नाथ, अगं माझा उल्लेख बाप असा करतो तो निशिकांत, त्या दोघा बायकांनी चिथवले त्याला. जनकीची काय अवस्था झाली? मी माझ्या वर्षश्राद्धाला आलो होतो, हे काय बघायला मिळालं? सगळं उलटपाट झालं. तूही विसरलीस माझं वर्षश्राद्ध. अप्पा पाहिलत ना तुमचं श्राद्ध कसं साजरं झालं ते. श्राद्ध मला कल्पना होती याची, म्हणून मी सकाळी शाळेला निघून गेले. शाळेला? टीचर झाली आहे मी अप्पा. ए मम्मी मम्मी, मी जिजूदा बोलो. मी घेऊन येतो त्यांना. मैत्रिणीच्या ओळखीवर एका शाळेत तात्पुरता जॉब मिळालाय. माझं काम आवडलंय त्यांना. आता लवकरच पर्मनंट करणार आहेत ते मला. ट्युशन घेते मी रोज संध्याकाळी. आईची आणि निनादची जबाबदारी पार पाडायची ना मला. तुम्हाला माहिती आहे अप्पा, ज्या मुलीचे वडील वारले आहेत. आई अशी वेडी झाली आहे. धाकटा भाऊ गुंड व्यसनी झालाय. मोठा भाऊ भ्रष्टाचारी आहे, ज्याचं स्वतःच्या घराकडे लक्षच नाही आहे. आपल्या आईला भावंडांना वाऱ्यावर सोडतोय. अशा मुलीचं समाजात जगणं किती मुश्किल असतं अप्पा, माहितीये तुम्हाला. क्षणाक्षणाला जिवंतपणे मरण भोगतीये मी अप्पा. आईला सुधारण्याकरता, निनादला ठीक करण्याकरता, आपलं हे घर वाचवण्याकरता मी झुंजते अप्पा. एकटीच बाळा, बाळा तू माझी मुलगी आहेस. तू झुंजणार आणि तू जिंकणार. समाजामध्ये स्वतःची एक प्रतिमा निर्माण करणार. अगं ह्या स्त्रियांसमोर एक आदर्श उभा करशील तू. हो, रामचंद्र पुरुषोत्तम जोशींची मुलगी एक आदर्श आहे. हो, किती दुःखदायक प्रसंग आहे हा. किती छान योजना मी आखली होती. हा जोशी माझ्याबद्दल त्या मुलीला सांगत का नाहीये? व्हॉट अन अमेझिंग परफॉर्मन्स, व्हेरी नाईस. अप्पा ते लोक बघतायत. पाहू देत, सगळ्यापासून मी त्यांच्याकडे बघत होतो अगतिकपणे. आता त्यांना बघू देत. त्यांना वाटेल तू एकटीच बोलतेस. चिजू, तुमच्याकडे आता सर्वजण स्वतःशीच बोलायला लागलेत तुम्हाला सोडून. पण ह्याच्यावर काही उपाय नाही ना केला तर तुझ्या जिजूचे सुद्धा हेच हाल होतील. होतील होतील, नक्की होतील. अप्पा आईचं जेवण आटपले का बघूया? चल चला चला चला, आली आली. अप्पा इथे ना सगळे मूर्खच आहेत. मम्मी ही कन्फर्म येरडा मेंटल हॉस्पिटल आ. चल चल मम्मी, अजून मजा बघूया. कम कम जीजू, कम वाच. चल अप्पा, मला तुला नरकाबद्दल खूप काही सांगायचंय. अप्पा माझं जरा ऐक. मी सांगतो तुला. अगं आपल्या कल्पनेतला नरक आणि हा नरक यात खूप फरक आहे. म्हणजे हा यमराज आहे ना, तो मॉडर्न आहे. मॉडर्न हो, म्हणजे त्याला त्याची इमेज बदलायची. मला इथं का पाठवलं तुला सांगतो. काय बोलताय काही कळत नाहीये मला. बस बस बस, चल चल चल. मम्मी ही तर गेली फर्स्ट क्लास. आता हिला आणि हिच्या आईला मेंटल हॉस्पिटल मध्ये टाकायला सांगते निशेला. कसं
मम्मी पण निनादचं काय? निनाद तो शुद्धीवर असतो का? तो सारखा संध्या केवढ्या अपेक्षा घेऊन आलो तुम्ही, कसं आनंदी होतं आपलं घर मी जाताना, हे काय झालं? अशी मुलं ही वाईट का झाली? आणि निनाद असा अप्पा ते दोघं खरंच वाईट नाही आहे. वाईट आहे ना ती आपली ही प्रॉपर्टी. प्रॉपर्टी? हिच्यामुळे झालंय सगळं. आपलं हे घर, ही जागा इतकी मोक्याच्या ठिकाणी आहे. या ठिकाणी एखादी टोलेजंग इमारत उभी राहिली तर कदाचित सगळ्यांचाच फायदा होईल. आणि नेमकं हेच त्या सापळेने भरवलं वहिनीच्या मनात. सोबतीला तिची आई होतीच, त्याने ते दादाच्या डोक्यात भरवलं. दादाला फक्त पैसाच दिसायला लागला. मी या सगळ्याला विरोध करत राहिले आणि कटकटी सुरू झाल्या. मग निनाद अचानक बदलत गेला. कदाचित इन्सिक्युअर झाला असेल तो, आणि बाहेर वाईट संगती लागलेत त्याला. माझं थोडं दुर्लक्ष झालं त्याच्याकडे. दादाने पैसे देणं बंद केलंय. त्याने जागा सुद्धा घेतली दुसरी. चार पाच दिवसांपूर्वीच आलाय तो इथे. नाही, श्राद्धासाठी नाही, या जागेचा कायमचा बंदोबस्त करायला. त्याला वाटत होतं मी तुटेन या सगळ्या परिस्थिती पुढे, पण नाही. पण मी ठरवलंय, मी झुंजेन शेवटच्या श्वासापर्यंत. आई तुम्ही गेल्यापासून अशी झालीय. दिवसेंदिवस खूप वीक होत चालली. जेवली तर जेवली, तिचं सगळं करावं लागतं अप्पा. खूप सायकॅट्रिस्टनं दाखवून झालं. धूप दोरे उपास तापास नैवेद्य तांत्रिक मांत्रिक सगळं केलं अप्पा. डॉक्टर म्हणाले ती यातून बाहेर येणं शक्य नाही. सगळं संपलंय अप्पा, सगळं संपलंय. शांतो शांतो. चला, कोटा पूर्ण झाला. बाळा, तुझी मुलगी ही दिसलास तू तिला? चला बरं झालं. हे बघ, आता वेळ कमी राहिलाय, फक्त अर्धा प्रहर उरलाय वर जायला. काय फक्त? नाही, आता कुठे आम्हा बाप लेकींचं भेटणं झालंय. आणि तुझे साहेब यमराज बुद्धिजीवी, त्यांच्याबद्दल सांगायचंय मला थोडा वेळ. हेच येऊन आले मला यमोदून. तुमचं नाव? उग्रकेश यांचं नाव. अप्पा कोणाशी बोलताय तुम्ही? हिच्या समोर प्रकट हो. घाबरणार नाही ना ती? माझी मुलगी आहे. बाळा, नरकाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करावी असा प्रसंग आया. मी पहिला यमदूत आहे जो आत्मेला खाली घेऊन आलो आहे. अप्पा घाबरू नको अजिबात. हा, ते दिसतात तिथे नाहीये. अरे बाळा, बघ माझ्याकडे. बघ, घाबरू नकोस,
सगळ्यात सुंदर यमदूत आहे. घाबरू नकोस. बाळा, तूही तुझ्या वडिलांसारखीच आहेस. निर्मळ, निर्भय. आता वेळ फुकट घालू नकोस. तुझा सगळा अनुभव मला यमराजांना कळवायचा आहे. लवकर चल, एक एक क्षण महत्वाचा आहे. अहो, कसला कपाळाचा अनुभव. वाईट सगळं वाईट आहे. एखादं दुःखच स्वप्न पडावं तसं वाटतंय मला. आणि फक्त हिलाच दिसतोय मी. वाता झाली घराची सगळी. या सगळ्या गोष्टींशी तुझा काही संबंध नाही. तू एक आत्मा आहेस. 8 तासांसाठी देह धारण केलेला. तुला परत निघायचंय. आणि हो, बुद्धिजीवी यमराजांचा मेसेज होता तुझ्यासाठी. ते तुला सांगायला विसरले. तू फक्त त्यांनाच दिसणार आहेस ज्यांचं तुझ्यावर प्रेम होत, तुझ्याबद्दल आदर होता. आणि आजही आहे. इतर कुणालाही तू दिसणार नाहीस. बरं झालं, वर गेल्यावर नाही सांगितलं ते. काय करणार बुद्धिजीवी यमराज, नेमकं ते सांगायचं विसरले. ऐकलंस पुरी काय म्हणाले ते. चल चल चल, नाही मला त्याने भेटायचं. जा विचारायचं, त्यांची मस्ती उतरायची मला. त्यांना धमकी द्यायची मला. ते पुढल्या जन्मात सुद्धा विसरू शकणार नाही अशी धमकी. अरे बा, अरे तू त्यांना दिसायला हवास. आणि ते शक्य नाही. अरे बाबा, त्यांच्या मनात तुझ्या बद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे ना. अरे तुम्ही निर्माण करा ना. अरे मी कसं प्रेम आणि मी. अरे माझं डिपार्टमेंट नाही. प्रयत्न तर करा ना, थोडा वेळ थोडा वेळ. अरे कसला प्रयत्न करा. तुम्हाला वर जाऊन रिपोर्ट करायचंय ना, काहीतरी एक्साइटमेंट पाहिजे. अरे पण असं काय करतोस, भलतेच भ्रमात टाकू नकोस ना. परत परत तू दूर जा, मी प्रयत्न करतो. अरे प्रेम आणि माझा काही संबंध आहे का. यमदूत आम्ही, यमदूताला काय काय करायला. शंभर पिढ्यांचं कुठं जमा केलं तेव्हा 5 मिनिटांचं मिळालं रे प्रेम. स्वतःच्या चांगल्या वागणुकीमुळे विचारलाय तुमची वागणूक बघायला. हे घर तोडायला आले त्यांना जवळ करता तुम्ही. अरे घरच्यांपेक्षा बाहेरची माणसं जवळची वाटत तुम्हाला. अरे हा, दारू पिऊन आलास, गुंडगिरी करतोस. अरे अरे, ही पोर स्वतःच्या भविष्यात विचार न करता राबते. तुमच्यासाठी, या घरासाठी काहीतरी विचार करा. तिचा तिला हातभार लावा. काय करू रे. हे बघा, उद्याच्या उद्या पेपर तयार करा. सगळं हिच्या नावावर करा. हिचं लग्न करून द्या. नाहीतर 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 मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. तुम्हाला बरोबर काढून टाकीन. ही अमदूत आहे. ह्यांना बघू, ह्यांना बघून ठेवा. बाळा, मी नेहमीच येतो रे दुसऱ्यांना न्यायला. पण हे खेरा आता इकडे सुद्धा टाकी ना. आणि तुझा तो सापळ्या, त्याचा नंबर आहे 3-4 दिवसात. बाळा,
तुझी 5 मिनिटं संपायला आली आहेत, लवकर अटप. नाही हो, मला माझ्या बायकोला भेटायचंय, तिला खरं खरं सांगायचंय, त्या निमित्ताने बरी होईल ती. तसो ना आईकडे चल, तिला पण सांग मी आल्याचं. गोंधळ झालाय सगळा, चल चल. ही गेली कुठे? आई कुठे आहे? तू तू बघ बंगल्याच्या बाहेर, मी टेरेसवर बघतो. आई जाण की आई संध्या आई संध्या आई संध्या संध्या आई चाललंय काय? आई काय काय चाललंय? आईला बाहेर शोध ते मागे. आई संध्या संध्या आई विना तरी कुठे चालला? आई चुकतोय बळा. आता फक्त 20 मिनिटं उरले आहेत, तुम्ही थांबा. गाडी घेऊन इथून जाऊया. हे बघ संध्या, मला वाटलं ते खरं आहे, ती बघ तिथे बसली. अरे बाळा लवकर चल, वेळ संपत आलीये. अरे तू नरकात असतास ना तर मला काही प्रॉब्लेम नव्हता, तुला स्वर्गात जायचंय, तिथे जायला उशीर झाला ना तर मला मेमो मिळेल रे. अरे बाळा वेळ संपत आली आहे, लवकर भेटून घे जा. जानकी जानकी का असतेस जानकी, सांग ना का असतेस? असं नको तर काय करू, आलात ना शोधत मला. 2 घास खाऊन घ्या म्हटलं तर नाही ऐकलं माझं. रागावून इथे निघून आले तर लगेच आलात माझ्या मागे. मग का हट्ट करता हो? माझ्यापासून एक क्षण सुद्धा नाही राहत ना तुम्हाला. मला सांगा, मी आधी निघून गेले तर काय कराल तुम्ही? सांगा ना काय कराल, सांगा ना काय कराल. का हो विचारात पडला तसे? काळजी नका करू, मी ना त्याला सांगितलंय, आम्हाला दोघांना बरोबरच घेऊन जा. मला माहिती आहे तुम्ही माझ्याशिवाय नाही राहू शकणार, आणि मी तर नाही. नाही, आपण एकमेकांशिवाय राहू नाही शकत, आणि एकट्यानं नाही जायचं, बरोबरच जायला हवं. ज्याच्या नुसते आठवणीने कुंकू सुद्धा आनंदाने थरारत, त्याचा दुरावा सहन होईल का? पण मी तर नाही. जानकी, आपण किती चिडलो ना तरी एकमेकांशिवाय नाही राहू शकत, श्वास देखील नाही घेऊ शकत. असं माझं चुकलं, मी तुला एकटीला टाकून निघून गेलो. बाळा मला जायला हवं, किती झालं तरी आत्मा आहे, 8 तासांसाठी देह धारण केलेला, निघायला हवं.
जानकी एकटी कशी राहणार बाळा? माझा आशीर्वाद आहे, खूप मोठी होशील. हे बघ तुझे भाऊ येत आहेत, त्यांच्या चुका त्यांना उमगल्यात. अगं कळपातलं वासरू कळप सोडून जायला लागलं ना की त्यांना चुचकारून दरडावून प्रसंगी शेपटी पिरगाळून परत आणायला लागतं. हे काम मी केलं, ह्या पुढे तुला करायचंय, सांभाळायचं त्यांना. माझे आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. हा त्यांनाही सांग जानकी. ते सगळंच खूप अद्भुत होत. ते यमदूत उग्रकेश निघून गेले आणि आता अप्पाही निघाले होते स्वर्गात. चल जानकी निघूया आपण कायमच एकत्र राहण्यासाठी. मला जे समोर दिसत होत ते अद्वितीय होत. अप्पांबरोबर आई पण निघाली होती आमच्याकडे वळून सुद्धा न बघता एका सुंदर प्रवासाला. मी माझा व्हेटो पॉवर वापरला. पाहिलं ना ते दोन जीव कसे एकमेकांना अटॅच होते. हे पृथ्वीवरचे बाकी जीव जर का एकमेकांना असे अटॅच झाले ना तर पुढचं प्लॅनिंग करायला जीव मला काय होईल माहितीये. एकावर एक फ्री न्यायला लागेल आणि आपल्याला पृथ्वीवर शिफ्ट व्हावं लागेल, त्यामुळे कामाचा केवढा लोड वाढेल. नाही साहेब माझ्यावरची नाराजगी गेली ना. येस व्हॉट अ जॉब, फॅन्टॅस्टिक, गुड. आता पुढच्या तयारीला लागा. उद्याच आपल्याला एक जीव पृथ्वीवर पाठवायचा. हा उद्याच. खाली तो एक दादा होता पण इथे नरकात आल्यानंतर त्याची वागणूक कम्प्लीट बदलली. खूप चांगली वर्तणूक होती त्याची. त्याला खाली काय ते जी 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 जिंग्या दादा म्हणायचे. ही क्षणी पृथ्वीवरची माणसं ही 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 नावं कुठून शोधून काढतात बघा ना. आता आता बघा माझं नाव कसं उग्रकेश आणि हा झिंग्या दादा. ते केसांचं बघा बघा शोधतात ना मला. स्वप्नांचं एक बरं असतं, त्यांना कसलीच बंधनं नसतात. आपल्याला कसंही कुठेही फिरवतात अद्भुत अनुभवात. हा माझा वेगळाच अनुभव होता एका वेगळ्याच स्वप्नाचा, पण त्यात खरंच वास्तव होतं. पहाटे पडलेली स्वप्न खरी असतात असं म्हणतात, असतीलही कदाचित. कारण काल अप्पांच्या वर्षश्राद्धाला आई केली.